विद्यार्थ्यांनो सुप्रिय नमस्कार. ज्ञानवाद आणि निष्केटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या दिवसभरात एक मंत्रिमंडळाकडून महत्त्वपूर्ण डिसिजन घेण्यात आला आहे. तो डिसिजन आज आपण बघणार आहोत. लक्षात घ्या की जो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे त्याअंतर्गत सरकारने घोषणा केली आहे की 75,000 इतकी रिक्त पदे भरावायची आहेत. परंतु काय झालं आहे की TCS आणि IBPS या दोन कंपन्या आपल्याला माहीत असेल की त्यांना नेमलं आहे एक्झाम कंडक्ट करण्यासाठी. परंतु ह्या ज्या TCS आणि IBPS कंपन्या आहेत त्यांची कुठेतरी लिमिटेशन आहेत. कारण की TCS कंपनी एकावेळी राज्यात 7,500 ते 8,000 उमेदवारांची परीक्षा घेऊ शकते, तर IBPS कंपनी 10,000 ते 15,000 जणांची एकावेळी एका सत्रात परीक्षा घेऊ शकते. त्यामुळे या कंपन्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त अर्ज आले तर परीक्षा घेण्याबाबत निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी तज्ज्ञ समिती विद्यार्थी मित्रांनो नेमण्यात येणार आहेत. सर्वप्रथम काय केलं आहे त्यांनी की जे आपले मुख्य सचिव आहेत त्यांच्या अंतर्गत एक तज्ज्ञ समिती नेमण्यात येणार आहेत. आणि सेकंडची महत्त्वपूर्ण गोष्ट काय करण्यात आली की जे महाराष्ट्रातील जे ITI कॉलेज आहेत, पॉलिटेक्निक कॉलेज आहेत, तसेच ज्या सरकारी संस्था आहेत ज्यांमध्ये कॉम्प्युटर अवेलेबल होऊ शकतात त्याही विद्यार्थी मित्रांनो एक्झाम कंडक्ट करण्यासाठी IBPS आणि TCSला देण्यात यावे यासाठी विद्यार्थी मित्रांनो आदेश देण्यात आले आहेत. कारण आपण बघत आता कोणकोणत्या विभागामध्ये किती जागा भरायच्या आहेत. लक्षात घ्या, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारने 75,000 नोकर भरती करण्याची घोषणा केली होती. आता यामध्ये काय केलं आहे त्यांनी की महत्त्वपूर्ण डिसिजन घेतलं की एक तज्ज्ञ समिती नेमायची आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं ITI पॉलिटेक्निक कॉलेज त्यांच्याकडे द्यायचे. या 75,000 नोकर भरतीमध्ये कोणकोणत्या जागा आहेत, तर वैद्यकीय शिक्षण खात्याच्या 10,568 जागा आहेत, गृहनिर्माण विभाग 11,443 जागा आहेत, ग्राम विकास 11,000, कृषी 2,500, सार्वजनिक बांधकाम 8,337, नगरविकास 1,500, जलसंपदा 8,227, जलसंधारण 2,423, पशुसंवर्धन 1,047, गृहविभाग 49,851, सार्वजनिक आरोग्य विभाग 23,822, जलसंपदा विभाग 21,489, महसूल आणि वन विभाग 13,557, वैद्यकीय शैक्षणिक विभाग 13,432, सार्वजनिक बांधकाम विभाग 8,012, आदिवासी विभाग 6,907 जागा भरण्यासाठी प्रक्रिया राबवायची आहे. मात्र 3,821 जागांसाठी भंडारा जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी या दोन कंपन्यांची परीक्षा केंद्रेच नाही आहे. यामुळे काय होईल की एकाच वेळी जर एक्झाम कंडक्ट करायची असेल, सपोज आरोग्य विभागाची सपोज एकाच वेळी जर एक्झाम कंडक्ट करायची असेल, तर काय होईल की दमछाक होईल. यासाठी हे दोन महत्त्वपूर्ण डिसिजन घेण्यात आले आहेत. तर लक्षात घ्या, जे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अभ्यास करत आहात त्यांनी अभ्यास आपला कंटिन्यू ठेवायचा आहे. कारण की भविष्यात प्रत्येक विभागांतर्गत मोठ्या प्रमाणात पदभरती होणार आहेत. जर आपल्याला चालू घडामोडी किंवा जर एखाद्या पर्टिक्युलर एक्झामसाठी जर टेस्ट सिरीज हवी असेल तर तुम्ही मला 93,56,25,60,37 या क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला अधिकच्या डिटेल त्या ठिकाणी देण्यात येईल. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.